मित्रांनो, खत कंपन्यांनी खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला होता आणि याच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने खतांच्या किमतीच्या सबसिडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे आणि आता खतांच्या किमती कमी सुद्धा झालेल्या आहेत. परंतु मित्रांनो, ज्या वेळेस खतांच्या किमती वाढलेल्या होत्या तर त्या वाढलेल्या किमती या काही खतांच्या पिशवीवरती प्रिंटेड केलेल्या आहेत आणि काही दुकानदार त्याच नवीन वाढलेल्या किमतीमध्ये शेतकऱ्यांना खत पिशवी विक्री करू शकतात आणि अशा ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून खास हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आहे. तर पहा मित्रांनो, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड द्वारा दिनांक 20/5/2021 पासून इफको DAP NPK NPS या खतांच्या MRP खाली दिलेल्याप्रमाणे लागू करण्यात आलेल्या आहेत. या सर्व किमती मित्रांनो 20/5/2021 म्हणजे 20 मे 2021 पासून लागू असणार आहेत आणि हे जे दर आहेत मित्रांनो ते प्रति 50 किलो या बॅगसाठी आहेत आणि GST सह हे सर्व दर लागू करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये NPK अर्थात 10:26:26 ची किंमत आहे 1,175 रुपये, NPK 12:32:16 ची 1,185 रुपये, NPS 20:20:13 975 रुपये प्रति बॅग आणि DAP 1,200 रुपयांना मिळणार आहे. मित्रांनो, सगळ्या शेतकरी बांधवांना व विक्रेत्यांना कळविण्यात येते की बाजारात उपलब्ध असलेल्या जास्त MRP छापील बॅगा सुद्धा वरील दरानेच विकण्यात येतील. म्हणजेच मित्रांनो, ज्यावेळेस खत कंपन्यांनी खतांच्या किमती वाढवलेल्या होत्या तर त्या वाढलेल्या किमती या काही पिशव्यावरती काही बॅगवरती छापील स्वरूपात आलेल्या आहेत. तर खतांच्या पिशवीवरती कोणतीही जरी किंमत असली तरीही हे जे दर आता आपण पाहिलेली आहेत याच दरानुसार विक्रेत्यांनी त्या खतांची विक्री करावी आणि शेतकरी बांधवांनी सुद्धा यापेक्षा जास्त दर कुठल्याही विक्रेत्याला देऊ नये. GST सह सर्व किंमत यामध्ये समाविष्ट आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे नवीन खतांच्या किमतीबाबत हे छोटेसे अपडेट होते. हे अपडेट आपणास कसे वाटले याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले GR & Tech एज्युकेशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मित्रांचे मनापासून धन्यवाद.